राज्य सरकारने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय घेतला असून आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत करणे अनिवार्य असणार आहे. मात्र व्यावसायिक आणि दुकानदारांमध्ये याबाबत नाराजी दिसून येते आहे. हे उल्लेखनीय आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेला खूप सन्मान दिला जातो आणि मिळाला पण पाहिजे. दुकानदारांना मराठी भाषेत दुकानाच्या नावाच्या पाट्या मराठीत ठेवायला आक्षेप नाही. मात्र तरीही या निर्णयाला संपूर्ण राज्यातून विरोध का होत आहे त्याचं कारण म्हणजे एकतर मराठी नावावंगी फॉन्ट साईज काय असली पाहिजे हा जो नियम घातलाय त्यावर आक्षेप आहे. कारण मराठी देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत या निर्णयामुळे व्यापारी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया उमटते आहे. साहेब, धक्कादायक बातमी आहे. हे जे प्रकरण आहे ना ते 2 वर्षापासून सगळ्यांना माहीत आहे. मुख्यमंत्रीपासून प्रधानमंत्रीपासून सगळ्यांना, छोट्या छोट्या माणसाला लॉकडाऊनमध्ये काय अवस्था झाली ती सगळ्यांना माहीत आहे. दुकानवाले किती तास दुकान चालवत आहेत, कसं चालवत आहेत. आज जस्ट फक्त आता समजून घ्या ना की मागच्या वर्षी 2021 ऑगस्टपासून थोडंफार धंदा सुरू झाला. आम्हाला थोडी सूट भेटली तर आम्ही धंदा केला. पण परत जो ओमिक्रॉन आला त्याच्यामध्ये दुकानवाल्यांचे धंदे पडले. एवढ्या मोठ्या दुकानामध्ये आज फक्त दिवसाला 3-4-5 गिऱ्हाईक येतात, कधी नाही येत. तर कसं भागवायचं, कुठे पण आम्हाला राहत नाही आहे ह्याच्यामध्ये. आणि आता जो हा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला खर्च कमीत कमीत, बॅनर घेतला ना बॅनर तर 1000 रुपयापासून 50,000 रुपयापर्यंत ह्याचा खर्च येईल. तर दुकानवाल्यांनी ह्याला कसं तडजोड करायचं. आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही आहोत. आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आम्ही राहतो इकडे मुंबईमध्ये आणि मराठी हे महत्त्वाचं आहे, 100% महत्त्वाचं आहे. पण सध्या ज्या काळाला तुम्ही सांभाळून घ्याल तर एका दुकानवाल्यांना, व्यापाऱ्यांना तुमचा आधार मिळेल. एवढीच नम्र विनंती आहे तुम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर दुसरीकडे 2 वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे व्यापारी लोकांचे हाल झाले असून प्रचंड नुकसान झाले आहे. आता जेमतेम व्यवसाय सुरळीत चालायला लागले होते तर ओमिक्रॉनने आपला जलवा दाखवत व्यापारी जगाला पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला आहे. आणि या परिस्थितीत राज्य सरकारच्या या निर्णयाने व्यापाऱ्यांना अजून खर्च करावा लागणार आहे जो त्यांना परवडणार नाही, अशी प्रतिक्रिया शहरातील व्यापाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र कॅबिनेट ने कल एक बहुत बड़ा फैसला किया है जिसमें 10 से कम स्टाफ हो वैसे दुकानों को अमेंडमेंट करके उनको मराठी बोर्ड के ऊपर मराठी नाम लिखना फर्जियात किया है. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर एसोसिएशन मराठी साइन बोर्ड या मराठी नाम, दुकानों के नाम मराठी होने चाहिए, उसमें कोई ऑब्जेक्शन नहीं है. उनका फेडरेशन का हमारा ऑब्जेक्शन एक ही था 2001 में, जो मराठी फॉन्ट साइज थी, मराठी का लेटर था, वो दूसरी लैंग्वेजों से बड़ा होना चाहिए. ऐसी सरकार ने नियम लाया था, उसके ऊपर हमारा ऑब्जेक्शन था. और उसी के ऊपर हमारे को फंडामेंटल राइट के ऊपर हमें स्टे ऑर्डर दिया गया था जो कायम था. 2008 में भी पॉलिटिकल पार्टियों ने हंगामा किया था, वो टाइम पे भी दुकानों के नाम, दुकानों के पाटियां तोड़े गए थे और फोर हाईकोर्ट में वापस उसके पर वो जो स्टे था उसको कायम रखा था. आज भी हमारी गुजारिश सरकार से यही है, मराठी शब्द यूज करना नेम बोर्ड के ऊपर, उसका हमारा कोई विरोध नहीं है. लेकिन जो फॉन्ट साइज है उसके पर आप हमें फोर्स मत करिए. हम समझ सकते हैं कि मराठी हम रिस्पेक्ट करते हैं, हर एक एरिया में मराठी होना चाहिए. ये मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी है, यहां से लोग अलग अलग जगह से आते हैं, तो इसका अधिकार दुकानदारों के ऊपर होना चाहिए. मराठी लिखना फर्जियात होना चाहिए.